वारकरी संप्रदाय अशी नाळ जोडलेली आयुष्यभर भक्तिमय मार्गानं आपलं जीवन व्यतीत करून कुटुंबाबरोबर समाजासाठीही योगदान देणारे संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सरपंच संदीप घुगे यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. शनिवारी 12 ऑक्टोबरला मदन महाराज वाणी, पांडुरंग महाराज घुगे, अनिल आव्हाड महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव मेळावा, प्रवचन, कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर सकाळी हरिभक्तपरायण कीर्तन सम्राट उद्धव महाराज मंडलिक यांचं सुश्राव्य कीर्तन झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. तर शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांनीही श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी भगवानराव इलग, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, सुखदेव आंधळे, रखमा खेमनर, राऊसाहेब खेमनर, पैलवान तानाजीभाऊ जाधव, पिंपरण्याचे उपसरपंच अजित देशमुख, श्याम भडांगे, सतीश देशमुख, बंडूनाना देशमुख, विलास शिंदे, श्रीराम सोनवणे, संपतराव सांगळे यांची उपस्थिती होती. 13 ऑक्टोबरला सकाळी आई भीमाबाई भाऊसाहेब घुगे आणि मुलगा संदीप घुगे, प्रदीप प्रवीण घुगे यांच्या हस्ते सुरुवातीला पितृपूजन करण्यात आलं. त्यानंतर गावातील भजनी मंडळाच्या वतीनं वारकरी दिंडी काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं कीर्तन झालं. आपण जर महाभारत वाचलं असेल, ऐकलं असेल, तर जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध संपलं, कौरव मारले गेले, धर्मराज हे राजगादीवर बसले, राज्य सुरू झालं, अनेक वर्ष गेली आणि कालांतरानं कुंती मातेनं पांडवांना सांगितलं की बाबांनो, आता मला वनात जाऊन चिंतन करण्याची खरी वेळ झालेली आहे. एका राजाची माता काय म्हणते हे ऐका, आपली ही संस्कृती कशी होती. हे सगळं ऐश्वर्य राज्य वैभव सोडून तिने सांगितलं मी आता वनात जाणार. आणि त्यावेळेला कौरवांचे माता पिता सुद्धा होते, धृतराष्ट्रही होता आणि गांधारी होती. महाभारतातला उल्लेख असा आहे, कुंती माता, धृतराष्ट्र, गांधारी यांच्यासारखी सगळी वडीलधारी मंडळी नंतर राजधानीतून बाहेर पडले, वनात जाऊन कुटिया करून राहू लागले आणि आत्मचिंतन करू लागले. विठाला आपल्याला ही आज्ञा आहे की तुमचा शेवट हा चिंतनात झाला पाहिजे, अध्यात्मात झाला पाहिजे. कारण अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम या तिनास्त्यत्र संशयः. तुकोबाराय वर्णन करतात अंतकाळी सांगण्याचा भाव इतकाच आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये शेवटचा काळ, अर्थात शेवटच्या काळात चिंतन केव्हा घडेल, सुरुवातीच्या काळापासून आवड असेल तर. संकल्प म्हणजे काय, मला अमुक करायचंय, मला अमुक मिळवायचंय. संन्यासी होणं म्हणजे काय, तुकाराम महाराज वारकरी संप्रदायात असून खरेखुरे संन्यासी होते. कारण ते म्हणतात मला आता जीवनामध्ये परमार्थाशिवाय काही करायचंय नाही, काही मिळवायचंय. तर सर्वांनी सामूहिक पसायदान म्हणून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर पाहुणे मंडळी हजर होते.
मुलांनीही वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीचं सोनं केलं, त्यामुळे हा परिवार एक आदर्श परिवार म्हणून पंचकृषीमध्ये ओळखला जातोय. स्वर्गीय भाऊसाहेब गोंडेबा पटेल घुगे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त पराय बुद्ध महाराज म्हणले की यांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला कसं जगायचं, कोणत्या वयात कोणत्या वेळेत काय करायचं याचं अगदी सुंदर असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. कैलासवासी भाऊसाहेब गोंडेबा पाटील घुगे यांना जाऊन एक वर्ष झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांना त्यांच्या कुटुंबियाला दुखवणं साहजिकच आहे. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देणारच आहे आणि त्यांना जागा मिळालेलीच आहे हे सर्वांना माहीतच आहे. तर त्यांचा अंतच अशा ठिकाणी झाला का ते द्वारकेला त्यांचा अंत झालेला आहे. तर त्यांना परमेश्वराने वर जागा दिलेलीच आहे. तरी पण आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. रहीमपूर पिंपारणे आणि संगमनेर तालुक्यातील सर्व आलेले आमचे भजनी मंडळ यांचे सर्वांचे मी माझ्या घुगे कुटुंबियाच्या वतीने सर्वांच्या या ठिकाणी या कार्यक्रमाला 2 दिवसापासून सलग वैष्णव मेळावा चालू असताना या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः स्वागत आणि आभार दोन्ही या ठिकाणी घुगे परिवाराच्या वतीने करतो. महाराज या ठिकाणी 2 दिवसापासून वैष्णव मेळावा कालपासून चालू केला. हा वैष्णव मेळावा अबप विलास महाराज मधने व आमचे आजोबा आमचे मार्गदर्शक पांडुरंग महाराज घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कालपासून वैष्णव मेळावा पार पडला. त्या ठिकाणी काल सकाळी अबप वाणी महाराज यांची कीर्तन रूपी सेवा झाली. अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी जमलेल्या भाविकांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर चक्री प्रवचने झाली. त्या प्रवचनांमध्ये अतिशय सुंदर असा सर्वांना बोध घेता येईल असे प्रवचन या ठिकाणी काल सादर करण्यात आले आणि त्यानंतर रात्री अबप कोबर्णे महाराज यांचं भारुडाचं सुंदर असे असा कार्यक्रम झाला. त्यांना अतिशय मोलाची अशी साथ आमच्या अनिताताई सुडके यांनी या ठिकाणी दिली आणि त्यांच्याबरोबरही दुसऱ्या आमच्या मावशी होत्या नाव मला लंकाताई याही या ठिकाणी उपस्थित होत्या. अतिशय काल ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता त्यावेळेस वाटलं नाही की हा आमच्या कुटुंबाचा दुःखाचा कार्यक्रम आहे, पण आज या ठिकाणी जसजसे आमचे नातेवाईक या ठिकाणी जमा व्हायला लागले त्यावेळेस वाटलं की आमच्या कुटुंबातील एक व्यक्तिमत्व आज आमच्यातून या ठिकाणावरून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला आठवण झाली की आमचे वडील या ठिकाणी आज आमच्या सोबत नाही आहेत. तर महाराज या ठिकाणी तुम्ही येऊन आमच्या कुटुंबाला सेवा दिली आपले मी घुगे परिवाराच्या वतीने आभार मानतो. या पुढेही पुढच्या काळात आम्हाला ज्या ज्या वेळेस आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता लाभेल त्या त्या वेळेस आपण सहकार्य करावं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, मालुंजे.